सांगलीश्वर पोलीस ठाण्यातील सफाई कर्मचारी अतुल विलास गर्जे पाटील व छत्तीस ठाणार बदाम चौक यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीतील टेरेसवर द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती याबाबत मयत अतुल पाटील यांचे वडील विलास भीमराव गर्जे पाटील व छत्तीस यांनी बुधवारी दोघी सावकार महिलेविरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार सुवर्णा माणिक पाटील राहणार शामराव नगर शंभर फुटी रोड महादेव कॉलनी सांगली आणि रेखा रमेश पाटील राहणार सांगली या दोघी विरोधात सावकारी गुन्हा दाखल झाला असून रेखा पाटील हिला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेली माहिती हे येथील शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होते सुवर्णा पाटील हिच्याकडून त्यांनी व्याजानं दीड लाख रुपये रक्कम घेतली होती त्या बदल्यात अतुल यांनी कोरे धनादेश आणि स्टॅम्प दिले होते पैसे न दिल्यानं पाटील हिनं अतुल यांनी दिलेले साडे अकरा लाख रुपयांचे धनादेश बँकेत टाकले धनादेश न वटल्यानं तिनं तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल होऊन न्यायालयात सुनावणी सुरू होती दुसऱ्या बाजूला रेखा पाटील ही अतुल यांना आपण हे प्रकरण दोन लाखात आपसात मिटूया असे सांगत होती अतुल हे सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयात गेले होते त्यावेळी सुवर्णा पाटील ही सुनावणीसाठी हजर राहिली नाही त्यामुळे अतुल तणावात होते त्यातून त्यांनी पोलीस ठाण्याच्या टेरेसवर विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली अतुल यांच्याजवळ सावकार सुवर्णा पाटील हिच्याविरोधात लिहिलेली चिठ्ठी मिळाली त्यानंतर वडील विलास यांनी दोघी विरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान सांगलेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस सुवर्णा पाटील हिचा शोध घेत आहेत तर रेखा पाटील हिला ताब्यात घेतले आहे